स्टुडिओमध्ये आपण फिफ्थ नंबरचं न्यूमेरिकल बघितला या व्हिडिओमध्ये आपण सिक्स नंबरचं न्यूमेरिकल बघणार आहोत बघा द दशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय पाइटलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी फाइंड आउट करायचं आहे ॲट अ आईट म्हणून काय जीएच पाइंड आउट करायचं आहे ॲट अ आईट ऑप थ्री हंड्रेड किलोमीटर आईट किती दिली तुम्हाला थ्री हंड्रेड किलोमीटर थ्री हंड्रेड किलोमीटर म्हटलं काय टेन रेस टू थ्री मीटर म्हणजे काय थर्टीन इंटू टेन रेस टू किती होणार थर्टीन इंटू टेन रेश टू किती होणार आहे याला थ्री इंटू टेन रेश टू फोर फाय करू टेन रेश टू फाईव्ह मीटर थ्री इंटू टेन रेश टू फाईव्ह मीटर फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ आणि मास दिलेलं तुम्हाला मास मास किती दिले तुम्हाला फाईव्ह पॉईंट नाईन एट इंटू टेन रेश टू ट्वेंटी फोर किलोग्राम दिलेला आहे आर दिलेलं आहे तुम्हाला सिक्स्टी 64, फोर सिक्स फोर डबल झिरो किलोमीटर म्हणजे काय सिक्स्टी फोर इंटू टेन रेश टू फाईव्ह मीटर मग काय करणार आपण आर प्लस एच आर प्लस एच आर म्हणजे किती तुमचा सिक्स्टी फोर इंटू टेन रेश टू फाईव्ह प्लस किती थ्री इंटू टेन रेश टू फाईव्ह मीटर म्हणजे काय येणार आहे सिक्स्टी सेव्हन इंटू टेन रेश टू सिक्स्टी सेवन इंटू किती टेन रेश टू फाईव्ह मीटर एका भेटलं मला आर प्लस एच आणि पाइंड आउट काय करायला लागल तुम्हाला जी एच चला जी एच चा फॉर्म्युला काय येणार आहे स्क्वेअर रुट ऑफ जी एम अपॉन सॉरी स्क्वेअर रूट शब्द जी एच काढायचं आपल्याला ची मास्क किती दिले पॉईंट नाईन एट फाईव्ह नाईन एट इंटू टेन रेश टू ट्वेंटी फोर डिवायडेड बाय काय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर करायचं आहे तुम्हाला किती आर प्लस एच कितीला सिक्स्टी सेवन इन्टू टेन रेस्ट टू फाईव्ह काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे चला फक्त आता लॉक टेबलमध्ये यूज करायचं आहे चला सिक्स्टी सेव्हनचा स्क्वेअर बघायचा तर काय बघणार तुम्ही स्क्वेअरच्या टेबलमध्ये सिक्स अँड सेव्हन बघणार स्क्वेअरच्या टेबलमध्ये सिक्स आणि सेवन बघणार स्क्वेअरच्या टेबलमध्ये काय बघणार सिक्स आणि सेवन बघणार त्याची व्हॅल्यू किती आहे सिक्स अँड सेवन सिक्स आणि सेवन किती फोर फोर एट नाईन आहे बघ याला आम्ही या करतो सिक्स पॉईंट सिक्स सेवन इंटू फाय पॉईंट नाईन एट डिवायड बाय काय सिक्स्टी सेवनचं काय ना सिक्स आणि सेवनमध्ये बघितलं सिक्स आणि सेवनमध्ये बघितलं किती आहे फोर फोर एट नाईन आहे किती आहे फोर फोर एट नाईन आहे इन्टू टेन रेस टू फाईव्हचा स्क्वेअर केला काय झालं टेन रेस टू टेन झाला ओके इन्टू किती होणार आहे मायनस इलेवन प्लस थर्टी ट्वेंटी फोर म्हणजे काय प्लस थर्टीन हा टेन वरती गेला तर काय जाईल मायनस होऊन जाईल म्हणजे काय केलं मी सिक्स पॉईंट सिक्स सेवन इंटू फाईव्ह पॉईंट नाईन एट डिवायडेड बाय काय फोर फोर एट नाईन टेन रेस टू टेन वरती गेला तर काय झाला मायनस झाला मायनस टेन आणि प्लस थर्टीन किती झाला प्लस थ्री वरून गेला ठीक आहे चल आता काय करायचं फक्त लॉक टेबलमध्ये आपल्याला बघायचं आहे लॉक टेबलमध्ये काय बघणार सिक्सचं कॅरेक्टरिस्ट किती आहे झिरो आहे सिक्सचं चा किती झिरो फाय पॉईंट नाईन एटचं कॅरेक्टर किती झिरो आहे चला किती आहे सिक्स्टी सिक्सचं काय बघायचं आहे सेवन बघायचं सिक्स्टी सिक्सचं काय बघायचं आपल्याला सेवन बघायचं आहे सिक्स्टी सिक्सचं सेवन जर बघितलं तर व्हॅल्यू किती एट टू फोर वन आहे एट टू फोर वन आहे एट टू फोर वन आहे फिफ्टी नाईनचं काय बघायचं एट बघायचं फिफ्टी नाईन एट बघितला किती आहे सेवन्टी सेवन सिक्स सेवन आहे सेव्हन्टी सेवन सिक्स सेवन आहे सेव्हन्टी सेवन सिक्स सेवन आहे काय करायची दोघांची ॲडिशन करायची चला सात एक आठ सहा चार दहा सात तीन दहा आठ आठ सोळा म्हणजे काय वन पॉईंट सिक्स झिरो झिरो एट ओके काय करायचं दोघांची सब ट्रॅक्शन कोणावर कोणाबरोबर याच वर कॅरेक्टर किती आहे त्रि आहे कशामध्ये बघा चौरेचाळीसचा आठ आणि नऊमध्ये बघणार बघा चौरेचाळीसचं आठ आणि नऊ मध्ये चौवेचाळीसचं चा, आठ आठ बघितलं किती आहे पासष्ट तेरा आणि मिसमध्ये बघितलं नऊ त्याची व्हॅल्यू किती नऊ नऊ म्हणजे एकवीस पासष्ट एकवीस किती पासष्ट एक दोघांचे काय करायचे सबट्रॅक्शन आठ मधून एक गेला किती सात दहा झाला दहा मधून दोन गेले किती आठ मग इथून नऊ झाला नऊ मधून पाच गेले किती चार हे किती एट नऊ झाला इथं काय झाला सहा झाला कॅरी घेतला एक म्हणजे झाला फिफ्टीन म्हणजे काय झाला तुमचा नाईन इथून एक कॅर घेतला म्हणजे काय झालं झिरो झिरोमधून झिरो मायनस थ्री म्हणजे काय थ्री बार याला का अप्लाय करणार आपण अँटी लॉक याला का अप्लाय करणार आपण अँटी लॉ अँटी लॉक अप्लाय केल्यानंतर कशामध्ये बघणार नाईन्टी फोरचं एट अँड सेवनमध्ये बघणार नाईन्टी फोरचं एट अँड सेवनमध्ये बघणार नाईन्टी फोरचं एट नाईन्टी फोरचं एट नाईन्टी फोरचं एट 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 किती आहे एट एट सेवन टू आहे किती आहे एट एट सेवन टू एट डे सेव्हन कुठे इथं इन्टू किती टेन डेश टू मायनस थ्री ओके okay. नाईन्टी फोरचं एट बघितलं लागतं आपण नाईन्टी फोरचं एट बघितलं आणि मेन डिप्रेसमध्ये किती बघायचं आपल्याला सेवन सेवन चुवेल किती ए सेवन 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 सेव्हन चुएल किती फोर्टीन आहे म्हणजे किती होणार आहे एटी सिक्स होणार आहे किती होणार आहे एटी सिक्स मग आन्सर काय आला आपला आन्सर काय आलं याचा पूर्ण याचा एट पॉईंट एट एट सिक्स इंटू किती टेन डेश टू मायनस थ्री इंटू किती टेन डेश टू थ्री युनिट काय येणार आहे मीटर फार सेकंद स्क्वेअर आठ एन रेस्ट टू थ्री मायनस थ्री गेट कॅन्सल म्हणजे काय भेटू मला एट 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 पॉईंट सिक्स मीटर पर सेकंद स्क्वेअर हे मला काय भेटला जी एच हे काय भेटू मला जी एच ठीक आहे एकदा व्हेरीफाय करून घेऊ कॅल्क्युलेशन तर बरोबर केलेले आहेत एक बरोबर आहे